ईशा काय गं काय झालं? आई काहीतरी गडबड होणार आहे. म्हणजे काय झालं काय? आई आम्ही कितीही प्रयत्न केला की सरांना आमच्या प्लॅन्स विषयी कळू नये, तरी ते सरांना कधी ना कधी कळणारच आहे. तेव्हा त्यांना काय वाटेल? त्यांना माझा राग येईल, माझा तिरस्कार करतील ते. अगं कसं शक्य आहे? जावई बापू आले होते इथे, किती प्रेमाने बोलत होते तुझ्याविषयी. काय सर इथे आले होते? हो इथे आले होते. सर काय बोलले? अगं ते म्हणाले की तुम्ही इथे आलात तर मला खूप बरं वाटलंय, आणि बाबांना तर घेऊनच गेले ते. कुठे घेऊन गेले? अगं बाबा म्हणाले त्यांना की इथे इतक्या मोठ्या घरात बसून बसून कंटाळा आलाय, करमतच नाही आम्हाला. मग ते म्हणाले चला मी तुम्हाला घेऊन जातो. कदाचित ऑफिसमध्ये घेऊन गेले असतील. अरे देवा, बाबा बाबा काही सांगणार तर नाहीत ना सरांना? तू इतकं टेन्शन का घेतेस ईशा? आई अगं टेन्शन घेऊ नको तर काय करू? तू बोलतेस ते सगळं जरी ठीक असलं तरी आई सरांना एक जरी पुरावा मिळाला ना तरी सर सावध होतील, ते प्रतिवार करतील. बाबा काही सांगणार नाहीत ना सरांना? ईशा तू तू नको काळजी करू, बाबा नाही सांगणार काही त्यांना. काय झालं आई साहेब बोलवलं? बस मला एका गोष्टीबद्दल माहिती हवी, मला सांगू शकशील? बोला ना आई साहेब. जयदीप समजा माझ्या हातून खून झालाय आणि मी तो गेले 20 वर्ष लपवलाय तर माझ्यावर केस होऊ शकते? आई साहेब सांग ना, समजा 20 वर्षापूर्वी जो खून झालाय तो मला आत्ता कळलाय तर मी पोलिसात तक्रार करू शकते? आई साहेब तसं करून खरंच काही उपयोग होईल असं वाटतंय तुम्हाला? पण आपण काहीतरी केलं पाहिजे ना. विक्रांतला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळायलाच हवी. जयदीप सर आपण पोलिसात जाऊया आणि सगळं खरं सांगून टाकूया, ते नक्की शिक्षा करतील विक्रांतला. कशाच्या जोरावर आई साहेब? आपल्याकडे पुरावे आहेत का? नियतीने जिवंत पुरावा पाठवला आपल्याकडे पण तो सुद्धा निरुपयोगी ठरला अनफॉर्च्युनेटली. पण हे आता आपण ऍक्सेप्ट करायला हवं आई साहेब. पण ईशा राजनंदिनीचा पुनर्जन्म घेऊन आली ते काय उगच असं नसेल जयदीप. म्हणजे? म्हणजे यामागे नियतीचा काहीतरी हेतू नक्कीच असेल. पुनर्जन्मासारख्या गोष्टी रोज रोज घडत नाहीत जयदीप, करोडो मध्ये कधीतरी एखादी गोष्ट अशी घडते ज्या अंबाबाईने हे सगळं घडवून आणलं. ती हे सगळं पार पाडेल का? नक्की काय घडेल आई अंबाबाई? ईशाने गेम खेळते आपल्या बरोबर. ईशा आणि गेम ईशाने साधी राहिले नाही, महाडॅमेज झाले आता आणि तू तिच्या प्रेमात अत्यंत बुडा. तिच्या विरुद्ध काही बोलत लपटत नाही. विक्रांत तुला वाटतंय ना मी खूप या सगळ्या गोष्टींचा विचार करतो म्हणून? वाटतं ना तुला? पण या जगात सगळ्यात जास्त तुझा विचार कोण करतो मला सांग. मी विलास झेंडे मी करतो फक्त आपल्या मैत्रीसाठी. जप तुला म्हणत आहे विलास काय हे तुझ्याशिवाय जास्त कुणाला माहिते? आठव आठवते तुले दिवस कुठून सुरू झाली आपली मैत्री आठव. तू सांगितलेला प्रत्येक शब्द पाळला, तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट केली, मी तुझ्याशी गद्दारी करेन असं तुला कसं वाटू शकतं विक्रांत? तू बदलला असं फक्त त्या ईशामुळे आणि इथंच सगळं सगळं संपलं.
रक्षण नाही फक्त मला बाकी कुणाला शेवटपर्यंत माझ्या बरोबर राहिलास मित्र माझा मित्र राहिलास माझी साथ नाही सोडलीस तू आयुष्यात माझ्यासाठी स्वतःच्या हातावरती गोळी झेलीस तू मी मात्र माझ्या हातात माझ्या हातांची हिंमत कशी झाली तुझ्यावर गोळी चालवायची विलास मला माफ कर मित्र बाबा बाबा मला सांगा तुम्ही विक्रांत सरांबरोबर कुठे गेला होतात का ग सांगा ना प्लीज त्यांच्या बरोबर ऑफिस मध्ये गेलो तुम्ही कशाला काही विशेष असं काही नाही ग विक्रांत सर मला म्हणाले बाबा तुम्हाला घरात बसून कंटाळा येतो ना चला माझ्या बरोबर गेलो ऑफिस मध्ये कसलं गप्पा मारे गप्पा कसल्या गप्पा बाबा अशाच ग इकडच्या तिकडच्या आणि सर तुम्हाला त्यासाठी ऑफिसला घेऊन गेले बाबा ओ इकडच्या तिकडच्या गप्पा या खोलीत बसून पण झाल्या असत्या ना हो पण त्यांना तुझ्या डोहाळ जेवणाबद्दल बोलायचं होतं ना आत्ता डोहाळ्या जेवणाबद्दल बाबा हो ते तर सातव्या महिन्यात करतात खूपच वेळ आहे त्याला अजून हो बरोबर आहे पण त्यांना ते असं मोठ्या प्रमाणात करायचंय ना म्हणून नक्की ना बाबा नाही म्हणजे तुम्ही माझ्याकडे बघून सुद्धा बोलत नाही आहात हो ग बेटा अगं विक्रांत सर इतके एक्साइटेड झाले होते मला म्हणाले बाबा आमचं लग्न जसं थाटामाटात झालं तसंच ईशाचं डोहाळे जेवण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात करायचं बस एवढंच बोलणं झालं तुमच्यात याहून काहीच जास्त बोलला नाहीत तुम्ही ईशा असं एखाद्या पोलीस इन्स्पेक्टर सारखे काय प्रश्न विचारतेस अगं खरंच सांगतोय मी मला सांगा किती वेळ बोलत होतात तुम्ही ते नाही माहिती पण असेल काहीतरी एक अर्धा तास एक तास बोललो असेल पुष्पा कुठे आहे मला एक काम सांगितलं होतं पुष्पानी आलो मी बाबा नक्की खरं बोलतायत की काहीतरी लपवतायत मी अंधारात का बसला होता अंधारात कोणाला काहीच कळत नाही आपल्याला वाटतं की आपण समोरच्याला अंधारात ठेवलं म्हणजे त्याला काही करणार नाही पण डाव पलटू शकतो तुमच्यावरच उलटू शकतो काय बोलताय तुम्ही आपण जेव्हा कोणाला अंधारात ठेवतो ना मायरा
तेव्हा तो अंधारात काय करतो हे आपल्याला दिसत नाही, आपल्याला कळतही नाही. म्हणून म्हणतो की अंधार फार वाईट असतो. अंधारावर विश्वास ठेवू नकोस मायरा, अंधार फार वाईट असतो. आणि अंधारातल्या माणसावर पण विश्वास ठेवू नकोस, अंधार फार वाईट असतो. अंधार फार वाईट असतो मायरा. साहेब मला वाट आई साहेब जयदीप भाऊजी मी तू अशी एकटी अंधारात का बसलीस? माझा विचार पक्का करण्यासाठी. कसला विचार? सरांना आपल्याविषयी संशय आलाय. व्हाट? कशावरून? त्यांच्या एकूण वागण्यावरून आणि हालचालींवरून असं वाटतंय मला. त्यांनी ते दादासाहेबांचं पेन राजनंदिनीच्या रूम मध्ये नेऊन ठेवलं, कारण ही गोष्ट फक्त दादासाहेब जालिंदर राजनंदिनी आणि त्यांनाच माहिती होती. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कधीच कोणाला सहज ऑफिसला घेऊन न जाणारे सर आज माझ्या बाबांना सहज ऑफिसला घेऊन गेले. मला वाटतंय की सरांनी नक्कीच काहीतरी बाबांकडून इन्फॉर्मेशन काढून घेतली असणार. हो आणि दादाकडे ती नॅक आहे, तो कोणालाही सहज बोलत करू शकतो. आणि त्याचीच तर मला भीती वाटते. त्यात माझ्या बाबांचं विक्रांत सरांविषयीचं मत चांगलंय. त्यांचं म्हणणं असं आहे की सर आपल्याशी वाईट वागले नाहीयेत आणि माझ्यावर त्यांचं खरं प्रेम आहे, त्यामुळे मी राजनंदिनी आहे हे मी पूर्णपणे विसरून जावं अशी त्यांची इच्छा होती. हे सगळं जर बाबांनी विक्रांत सरांना सांगितलं असेल ना तर सरांना नक्कीच माझ्याविषयी संशय आला असणार. आणि बाबांनी जर का माझ्या पुनर्जन्माविषयी सरांना सांगितलं असेल तर विक्रांत सरांची तर खात्रीच पटली असणार आहे. पण मग आता तू काय करायचं ठरवलंयस? सरांना त्यांच्या गुन्ह्यांची जाणीव करून द्यायचं ठरवलंय मी. कशी? मी त्यांना सरळ सरळ जाब विचारायचं ठरवलंय भाऊजी. ईशा, हे तू सगळं नक्की करणारेस? हो आई साहेब. का? यापूर्वी तर तुला हे पुढे न्यायचं नव्हतं, ईशा म्हणूनच निर्णय घेतला होतास ना तू. आई साहेब, माझ्या बाळाची बातमी कळल्यावर माझे आई बाबा माझ्या मागे लागले की मी आता फक्त माझ्या बाळाचा आणि माझ्या संसाराचा विचार करावा. त्यांचं प्रेम मला बाळाचा विचार करायला भाग पाडत होत आणि त्यामुळे मी काही क्षण तिथे ओढली गेले. आता हा विचार का बदललास आईसाहेब? कारण मला कळत होतं की विक्रांत सरांना त्यांच्या गुन्ह्यांची जाणीव करून देणं हे तुमच्यासाठी आणि जयदीप भाऊजींसाठी किती महत्वाचं आहे ते. मला तुमची नाराजी सुद्धा कळत होती. मला हेही कळत होतं की हा तुमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. म्हणजे सगळं तू आमच्यासाठी करतेस? आईसाहेब, ईशा म्हणून झालेल्या माझ्या पुनर्जन्माचा हेतू विसरून कसा चालेल मला? ह्या ना त्या प्रकारे नियतीने संकेत दिले मला. विक्रांत सरांना ते पेन मिळणं हा त्याचाच तर एक भाग आहे, नाहीतर विक्रांत सरांपर्यंत ते पेन कसं पोहोचलं असतं? ह्याचाच अर्थ मी जरी हे सगळं विसरायचा प्रयत्न केला असला तरी सरांपर्यंत क्लूज पोचलेच, त्यामुळे आता ते गप्प बसणार नाहीत, ते आपल्यावर वार करणारच. आणि आईसाहेब, त्यांनी वार करायच्या आधी आपण पहिल्यांदा वार केला पाहिजे असं वाटतं मला. आपल्या घरावर आतापर्यंत त्यांनी जो अन्याय केलाय त्याचा बदला घेण्याची हीच वेळ आहे साहेब. राजनंदिनी, आई साहेब, मी ईशा आणि राजनंदिनी मध्ये अडकले आणि माझ्या ध्येयापासून दूर गेले, पण मला परत यावंच लागेल. नियतीचा संकेत आणि पुनर्जन्माचा हेतू मी विसरू शकत नाही आई साहेब. मी सरांकडून खरं काय ते वदवून घेईनच.
राजनंदिनी काय ऐकतोय काय मी हे सगळं? पुनर्जन्म तुझा? कमाल कमाल आहे, कमाल आहे, माझ्या नशिबाची खरंच कमाल आहे. तुला सांगतो, पहिल्यापासून माझ्या नशिबाने मला साथ दिली. म्हणजे बघ ना, ईशा हीच तुझा पुनर्जन्म आहे असा समज निर्माण करण्याचा प्लॅन माझाच होता. हा, कारण ही सगळी प्रॉपर्टी मिळवण्यासाठी तेवढा एकच मार्ग मला दिसत होता. आणि आत्ताच्या काळात कोण पुनर्जन्मावरती विश्वास ठेवणार? पण ती ईशा, ती खरंच स्वतःला तुझा अवतार समजायला लागली आहे. राजनंदिनीचा पुनर्जन्म ईशा निमकर. आणि त्या पुनर्जन्मामध्ये तिने आईसाहेब आणि जयदीपला सुद्धा अडकवले. आणि ते सुद्धा दोघं तिला तुझ्याबद्दलच्या जुन्या आठवणी सांगून सांगून अजून पितवत आहे. त्या ईशाला जर खरंच असं वाटत असेल ना की ती तुझा पुनर्जन्म आहे, तर तिच्या डोक्यावर परिणाम झाला. तसं असं चांगलंच आहे, वाईट काय? ठीक आहे, तिला तसं वाटायचं तर वाटू दे. कारण माझा प्लॅन सक्सेसफुल झाला आणि माझ्यासाठी चांगलंच आहे की ते. फक्त एकच गोष्ट चुकीची घडली राजनंदिनी. माझा खूप जुना मित्र विलास, त्याला मी गमावला. मैत्री कशी असावी, जीवावर उदार होऊन मैत्री कशी निभावी हे विलासकडनं शिकावं. विलासचं मरण मी असं वाया जाऊ देणार नाही. जे जे कोणी आमच्या विरोधात गेलेत त्या सगळ्यांना याची किंमत चुकवावी लागेल, सगळ्यांना. सर, काल झोप लागली ना नीट? हो, एकदम छान. तू माझ्या बाजूला असतेस, आपल्या बाळाचे विचार माझ्या मनात असतात. ऑफिसला जाऊन आलो, तिकडे सुद्धा सगळं शांत आहे, व्यवस्थित चाललंय. सो छान झोप लागली. बाबा काय बोलले काल? बाबा? हो, म्हणजे तुमच्या बरोबर ऑफिसला आले होते ना ते, म्हणून विचारलं. काय मस्त गप्पा झाली आमच्या, कॉफी पिता पिता. हो का? आणि तुझे बाबा खूप चांगले दिसत. आणि मला सुद्धा तुझ्या बाबांशी बोलायला खूप आवडत. पण का तू असं का विचारतेस? काय ना सर, बाबांना कधी कधी भान राहत नाही बोलताना काय बोलतायत त्याच. मला म्हणाले की काल तुम्ही माझ्या डोहा जेवणाबद्दल बोललात. असं म्हणाले ते? नाही नाही, आम्ही खरं तर वेगळ्याच विषयावर बोलत होतो. काय? मी त्यांना म्हटलं की मला आजकाल ईशामध्ये राजनंदिनीचा भास व्हायला लागलाय. सर अहो काय बोलताय तुम्ही? मी त्यांना सांगितलं की आजकाल ईशा मला राजनंदिनी सारखे दिसायला लागले. मला असं वाटतंय की ती आता माझ्या विरोधात जाणार आहे आणि माझ्याशी विश्वासघात करणार आहे. सर अहो काय बोलताय तुम्ही? काय झालं? तर तुम्हाला असं वाटलं? ईशा, गंमत केली मी तुझी, लगेच डोळ्यामध्ये अशू. हा, खरंच गंमत केली मी. रश्मी, मी आणि बाबा आम्ही डोहाळ जेवणाचंच बोलत होतो. ईशा, मला माझ्या येणाऱ्या बाळाचं खूप कौतुक करायचंय आणि तुझं डोहाळ जेवण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात करायचंय. तेच तर आम्ही बोलत होतो. आपलं लग्न कसं आपण ताटामाटात केलं, तसंच तुझं डोहाळ जेवण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात करायचं आहे.
विश्वास उडाला नाही ना माझ्यावरचा? नाही सर. की तुझा डोळा एकदम थाटामाटा.